विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मोठा धक्का बसलाय संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय तुपकर भाजपात प्रवेश करणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात येते सदाभाऊ खोत यांच्यानंतर स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून धुरा सांभाळलेले रविकांत तुपकर लोकसभा निवडणुकीपासून अस्वस्थ होते बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवण्याची तयारी केली होती परंतु स्वाभिमानी आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या चर्चेत ही जागा स्वाभिमानीला मिळाली नाही त्यामुळं तुपकर नाराज होते आता विधानसभेसाठी सुद्धा ही जागा मिळण्याची शक्यता नसल्यामुळं त्यात भर पडली त्यांचीही नाराजी हेरत भाजपनं राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर तुपकरांना भाजपात आणण्याची जबाबदारी सोपवल्याची चर्चा सुरू झाली त्यातच आज रविकांत तुपकरांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय त्यांच्या या राजीनाम्यामुळे स्वाभिमानीला मोठा धक्का बसला आहे